आता पुढची बातमी पाहतो आहोत पालघरमधनं. पालघरच्या किनारपट्टी भागात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळालेली आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. पश्चिम भागातल्या गावांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातली धरणं भरलेली आहेत. तर धामणी आणि कवडास धरणातनं सूर्या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी राहुल पाटील यांनी. मागील 10 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस सुरू आहे. आजही या पावसाने हजेरी जी आहे ती कायम ठेवलेली आहे. आपण बघू शकतो की या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत किंवा नाले आहेत ते ओसंडून वाहताना दिसत आहेत. मी सध्या विक्रमगड तालुक्यातील जी दहेरजे नदी आहे या नदीवरती आहे. या नदीवरती जो आपण पूल बघाल तर दहेरजे आणि झडपोली या दोन गावांना हा जोडणारा पूल होता, मात्र तो काल संध्याकाळपासूनच पाण्याखाली गेल्यामुळे या दोन्ही गावांचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे. एकूणच पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे धरण क्षेत्रात सुद्धा चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे. एकूणच आपण बघायला गेलं तर धामणी आणि कवडास ही दोन्ही धरणं जी आहेत ती 100% पूर्ण भरलेली आहेत आणि त्याच्यामुळे जवळपास 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्या नदी मार्फत सुरू आहे. एकूणच बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यात जो 10 दिवसांपासून पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे बळीराजा सुखावलेला आहे, कारण की जी पालघर जिल्ह्यात जवळपास 75,000 हेक्टरवरती भात शेती होते त्यासाठी हा पूरक असा पाऊस समजला जातो. अजूनही पाऊस जो आहे तो कायम आहे, त्याच्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहताना दिसत आहेत. सूर्या नदीवरील जी गावं आहेत त्यांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जय महाराष्ट्रासाठी राहुल पाटील, पालघर.